नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शाब्दिक गणितं कशी सोडवायची. यस हो, शाब्दिक गणितं कशी सोडवायची ते आपण बघणार आहोत. एकदम साध्या सोप्या मेथडने प्रश्न समजून घेऊन समीकरणं कशी सोडवायची यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना, तर या व्हिडिओच्या खाली एक लाल बटन दिसतंय, त्यावर क्लिक करून आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर वळूयात आपण पुढे, पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि गणित विषयाच्या जर तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायचे असतील आत्ता 10वी गणित भाग 1 तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, पण त्या अगोदर ही व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, प्रश्न आपल्याकडे आहे, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून, बरं का, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि तो मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 106 आहे, तर त्यांची आजची वये काढा, असा प्रश्न आहे. तर त्यांची आजची वये काढा. बघा मित्रांनो, एकाचं वय X मानायचं आणि त्याच्या आधारावरती दुसऱ्याचं वय आपण काढायचं. ओके, कसं बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. दोघं जण आहेत, एक आहे विवेक, दुसरा आहे किशोर. बघा, विवेक किशोरपेक्षा मोठा आहे ना, मग अशा टायमाला किशोरचं वय X मानू आपण. किशोर जो आहे ना त्याचं वय X वर्ष मानू. बघा, मग इथं लिहा किशोरचे वय, किशोरचे वय X वर्षे मानू, X वर्ष मानू. बरं का, एकाचं वय X वर्ष मानलं ना, किशोरचं वय जर X वर्ष मानलं तर विवेकचं वय ॲटोमॅटिक येणार. कसं बघा, विवेकचे वय काय येणार, विवेकचे वय बरोबर, विवेक जो आहे ना तो किशोरपेक्षा, कोणापेक्षा, किशोरपेक्षा, आणि ज्याचं वय आहे X म्हणजे Xपेक्षा, किशोरपेक्षा म्हणजे Xपेक्षा. किती वर्षांनी मोठा आहे, 5 वर्षांनी मोठा आहे. बघा, लिहा विवेकचे वय हा किशोरपेक्षा, किशोर काय X आहे म्हणजे Xपेक्षा 5 वर्षांनी, 5 वर्षांनी, 5 शब्द आला म्हणजे इथं लिहा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून अधिक X अधिक 5 वर्ष. विवेकचे वय बरोबर X अधिक 5 वर्ष, कारण विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून X अधिक 5. आणि जर असं सांगितलं असतं विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, मग काय आलं असतं, X-5. ही गोष्ट लक्षात ठेवा, लहान आहे का मोठा आहे यावरून चिन्ह ठरलं जातं. ओके, आता पुढचा मुद्दा, या दोन गोष्टी आल्यानंतर अट काय दिले आपल्याला, अट काय दिले की यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज बये. या गुणाकार व्यस्त काय असतं आहे भाऊ, गुणाकार व्यस्त म्हणजे उलटी संख्या. कशी उलटी, म्हणजे सांगतो तुम्हाला, 5 गुणाकार व्यस्त 1/5, 6 गुणाकार व्यस्त 1/6 आणि X गुणाकार व्यस्त 1/X म्हणजे उलटा. मग आता इथं दिलेली अट आपण लिहू, दिलेल्या अटीनुसार समीकरण कसं तयार होतं ते आता बघा. गंमत आहे मोठी, की यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, आता X गुणाकार व्यस्त आणि X-5 गुणाकार व्यस्त या दोघांची बेरीज 106 आहे. आता X गुणाकार व्यस्त किती, 1/X अधिक X-5 गुणाकार व्यस्त किती, 1/X-5. ही जी बेरीज आहे ती किती आहे, 1/6 आहे. विषय संपला. इथं आलो ना, इथून पुढं जायला लय सोपं आहे. हे चुकलं, सगळंच चुकलं. आपल्याला त्या दोघांच्या वयांची बेरीज नाही सांगितली, या दोघांच्या व्यस्त संख्यांची, गुणाकार व्यस्तांची बेरीज, म्हणून 1/X + 1/X + 5 बरोबर ही बेरीज 1/6 आहे. आता काय करायचं, या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि काहीतरी समीकरण तयार होते का ते बघायचं. बघा पुढची स्टेप, 1 × X + 5 किती, X + 5 अधिक X × 1 किती, X / X + 5 X × X + 5 बरोबर 1/6 जसेच्या तसे. ओके, आता पुढे काय करायचं बघा, X + X किती X झाले मित्रांनो, 2X, व्हेरी गुड. आणि अधिक आपला 5 जसाच्या तसा बरोबर, आणि भागिले X × X, X² बरोबर, आणि अधिक X × 5, 5X आणि बरोबर 1/6 जसेच्या तसे.
आता परत तिरकस गुणाकार काय करू या दोघांचा गुणाकार, एक गुणिले एक्स वर्ग अधिक पाच एक्स, बघा एक गुणिले एक्स वर्ग अधिक पाच एक्स आणि बरोबर सहा गुणिले दोन एक्स अधिक पाच, सहा गुणिले दोन एक्स अधिक पाच। ओके बघा एक गुणिले एक्स वर्ग एक्स वर्ग, एक गुणिले पाच एक्स बरोबर साई दुने बारा एक्स अधिक सहा पंचे तीस। आता समीकरण वर्ग समीकरण कसं सामान्य रूपात लिहायचं, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य। काय करा सगळ्यांना एका बाजूला घेऊन टाका, सगळ्यांना या बाजूला बोलवा, या बाबा इकडं एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक पाच एक्स आपल्या जागेवर, हे बारा अधिक हे तिकडं आणा वजा झाले, वजा बारा झाले बारा एक्स, तीस अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा तीस झाले आणि बरोबर शून्य, म्हणजे एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा बारा एक्स वजा तीस बरोबर शून्य। आता पुढं काय होणार बघा, एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक वजा वजा बाकी, पाच वजा बारा, पाचातून बारा जात नाही, बारातून पाच गेले सात राहिले सात एक्स, मोठी संख्या बारा तिच्या अगोदर वजा चिन्ह म्हणजे इथं पण वजा चिन्ह आणि हे वजा तीस आपल्या जागेवर बरोबर शून्य, झालं वर्ग समीकरण तयार। आता हे वर्ग समीकरण सोडवायचं, आता कसं सोडवायचं, अवयव पद्धत आहे, सूत्र पद्धत आहे, पूर्ण वर्ग पद्धत आहे, आपण अवयव पद्धतीने सोडवून बघूयात। अवयव पद्धतीने सोडवत असताना काय करायचं, ह्या तीसाचे अवयव पाडायचे, तीसाला एका बाजूला घ्यायचं, तीसचे अवयव पाडायचे, तीस एक तीस, पंधरा दुने तीस, त्याच्यानंतर आपल्याकडे किती दहाही त्रिक तीस, ओके अजून सहा पंचेतीस, एवढे सगळे अवयव पडतील। याच्यातून एकच जोडी फायनलला न्यायची, कुठली जोडी फायनल करायची, तीसला विचारायचं की बाबा कुठली जोडी फायनल करू, तीसच्या अगोदर वजा चिन्ह आहे म्हणजे अशा संख्या शोधायच्या की ज्यांची वजा बाकी सात आहे, कोणाची वजा बाकी सात आहे, दहा आणि तीन यांची वजा बाकी सात आहे, म्हणून आपण दहा एक्स आणि तीन एक्स घेऊयात। ओके दहा एक्स आणि तीन एक्स फायनल झालं, आता ह्यांना चिन्ह द्यायचे, चिन्ह कुठली द्यायची बघा, वजाबाकी होणार आहे ना दोघांची, वजाबाकी सात होणार आहे म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह, एका संख्येला अधिक आणि दुसऱ्या संख्येला वजा असणार। आता ही जी मोठी संख्या आहे तिला कुठलं चिन्ह द्यायचं, सात एक्सच्या अगोदरचं, सात एक्सच्या अगोदर वजा आहे ना, मग मोठ्या संख्येला वजा द्या, लहान संख्येला उरलेलं चिन्ह अधिक द्या आणि मग इथं लिहा एक्स वर्ग वजा, सात एक्सच्या ऐवजी लिहायचं वजा दहा एक्स आणि अधिक तीन एक्स, वजा दहा एक्स अधिक तीन एक्स आणि हे वजा तीस बरोबर शून्य, हे दोघे हे दोघे, या दोघांमधून एक्स कॉमन काढला, कंसात राहिलं एक्स वर्गाचा एक्स, वजा दहा एक्समधले एक्स बाहेर आले फक्त राहिले दहा, अधिक तीन आणि तीस कितीच्या पाड्यात येतात, तीनाच्या पाड्यात येतात, म्हणून तीन कॉमन काढू, कंसात तीन एक्समधला एक्स राहिला, वजा तीन दहा तीस म्हणून दहा राहिले बरोबर शून्य। आता एक्स वजा दहा दोन वेळा आहे, त्यांना एकदाच लिहा, डबल प्रसाद नका देऊ, एक्स वजा दहा आणि पलीकडे लिहा एक्स अधिक तीन, एक्स अधिक तीन बरोबर शून्य। आता एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा तीन बरोबर शून्य, एक्स अधिक तीन बरोबर शून्य, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, एक्स आपल्या जागेवर वजा दहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक दहा झाले, किंवा आपल्याकडं पुढं एक्स बरोबर अधिक तीन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा तीन झाले, पण वय कधी पण वजामध्ये नसतं, वय कधी पण अधिकमध्ये असतं, धन असतं, ते कधी ऋण नसतं, म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू आपण वजा तीन घेऊ आणि एक्स बरोबर किती दहा घेऊ, मग एक्स बरोबर दहा, तर किशोरचं वय किती झालं बाबा आपल्याकडं, किशोरचं वय आपल्याकडं काय होतं एक्स वर्ष, म्हणून किशोरचे वय बरोबर एक्स बरोबर दहा वर्षे झालं। आता दुसरा कोण उरला, विवेक, विवेकचं वय किती, विवेकचं वय एक्स अधिक पाच, एक्स अधिक पाच, एक्सची किंमत दहा आणि अधिक पाच जसेच्या तसे दहा आणि पाच पंधरा वर्ष। तर अशा प्रकारे आपण कोणतंही शाब्दिक गणित सोडू शकतो वर्ग समीकरणे या प्रकरणामधलं। ओके नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। आणखी एक इम्पॉर्टंट गुड न्यूज आहे, इयत्ता दहावी गणित भाग एकच्या जर तुम्हाला सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ बघायचा असेल, एकच काम करायचं, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ दिलेल्या आहेत, तुम्ही संबंधित प्रकरणावरच्या लिंकवरती क्लिक केली तर त्या प्रकरणावरच्या सगळ्या सराव संचावरच्या तुम्हाला लिंक बघायला भेटतील। तर आता घाई करा,
आणि आपली ही व्हिडिओ संपलेली आहे, तर आता या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि आणखी भरपूर साऱ्या गणिताच्या व्हिडिओ पहा. ओके, धन्यवाद.